नमस्कार, मी आदित्य लेले आणि आपण संवाद सत्र डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याबरोबर. सर, तुमचं स्वागत या व्हिडिओवरती. नमस्कार. सर, तुम्ही तरुण पिढीचा उल्लेख केलात. तरुण पिढीमध्ये एक म्हणतो ना ध्यास हवा, एका प्रकारची कुठेतरी कमिटमेंट हवी, कुठल्या तरी एका देशव्यापी किंवा देशासाठीच्या कामासाठी. यासाठी मला आठवतं तुमच्या एका व्याख्यानामध्ये तुम्ही मृत्युंजय मास ह्या संकल्पनेचा तुम्ही व्यवस्थित सांगितलं. 2 वर्ष मी पण ती अगदी प्रामाणिकपणे पाळली, पण 3र्या वर्षापासून माझ्याकडनं ती थोडी मरगळली. तर मृत्युंजय मास काय हे तुम्ही आपल्या व्ह्यूवर्सला सांगाल. कसं आहे की हे पहिल्यांदा शिवप्रतिष्ठानने चालू केलं मृत्युंजय मास, ज्याच्यामध्ये त्या सगळ्या आता हजारो मुलं आहेत त्याच्यामध्ये. समाजराव भिडे गुरुजींनी जी ती चळवळ उभी केली. आता ही त्यांच्या आवडीची गोष्ट सोडतात. मृत्युंजय मास हा मृत्युंजय अमावस्या म्हणजे ज्या वेळेला शंभूराजांना अत्यंत क्रूर रीतीने छळून मारलं तो गुढीपाडव्याचा आदला दिवस, तर म्हणजे अमावस्या, म्हणून तिला मृत्युंजय अमावस्या म्हणतात. मृत्युंजय हे नाव शंभूराजांच्यासाठी असं ते योजलेलं, म्हणून त्यांची आठवण राहावी याकरता हा मृत्युंजय मास. मग त्याकरता काय करायचं तर आपल्या आवडीची गोष्ट आपण महिनाभर सोडायची का, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी, एखादी गोष्ट करायची असं म्हटल्यानंतर. आता याच्यामुळे काय होणार आहे, ज्यांना काही करायचं नसतं ते असे वाटेल ते हे काढत असतात एवढंच. पण एखादी गोष्ट जर ठरवली, आता ह्याचा पण आणखीन एक मागे जाता उगम सांगतो की सावरकरांनी ज्या वेळेला 1857 1857 साजरी केली होती लंडनमध्ये, त्यावेळेला त्या 1857 वेळेलासुद्धा त्यांनी महिन्याभराचं उत्पन्न मुलांनी त्या राष्ट्रीय फंडाला दिलेलं होतं तिथे उपस्थित राहिलेलं. म्हणजे कोणी असं ठरवलेलं की मी महिनाभर सिगरेट पिणार नाही, मग सिगरेटचा साधारणपणे महिन्याचा माझा खर्च हा होतो, तो खर्च मी तिथे देतो. जी आपली आवडती वस्तू आहे ती आवडती वस्तू आपण महिन्याभराकरता सोडून दिली. आता कित्येक पोरं अशी आहेत की ती अनवाणी फिरतात, चपला घालत नाहीत, किंवा कित्येक जण नुसत्या जमिनीवर झोपतात. असं करणारे आज महाराष्ट्रामध्ये हजारो पोरं आहेत. का तर एका विचाराने आपण सगळेजण भारले जाऊ, मग तो विचार देव देश आणि धर्म. असे मी नेहमी असं म्हणतो की तुमची पिढी खूप भाग्यवान आहे एका परीने, की तुमची पिढी जी जन्माला आली ती संगणक युगात जन्माला आली आहे, तो भाग काही आमच्या पिढीला मिळाला नाही. तुमची पिढी त्यामुळे उपजतच आमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या खूप लहानपणापासून करायला मिळाल्या. म्हणजे टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो त्याच्याशी तुम्ही लोक खूप खेळायला लागलात लहान वयापासून. म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान हा भाग तुमच्याकडे बराच आला. दुर्दैव असं झालं की तुमच्या पिढीला इतकी हुशारी असून योग्य रीतीने चॅनलाइज करणं किंवा मार्गदर्शन करणं हे करणारं फार क्वचित कोणीतरी मिळत गेलं. त्यामुळे झालं काय, एक भरकटलेपणाची अवस्था आली. म्हणजे कोणी काही सांगितलं तर त्याच्यावरती विश्वास ठेवणं. आज कसं होतं की देवधर्माबद्दल जर कोणी काही विचारलं तर आपण लगेच मी तुमची पिढी त्याला प्रश्न विचारते, वेदर इट इज सायंटिफिक ऑर नॉट. आपल्याकडे असलेल्या सगळ्या प्रथा परंपरा अमक ढमक तमक हे सगळं विज्ञानाधिष्ठित आहे हे सांगा. आता गंमत बघा, विज्ञान आणि धर्म दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत ना. विज्ञानातली एखादी गोष्ट कोणी असं म्हणतं का की धर्माधारित आहे सिद्ध करून दाखव म्हणून, नाही ना. मग धर्मातली एखादी गोष्ट विज्ञानाधिष्ठ आहे ते आहे खुळेपणा नाही आहे, दोन्हीचं काहीही संबंध नाही. पण सण परंपरा याच्यातली जर गोष्ट विज्ञानाशी कुठे जवळीक दाखवत असेल तर तशी दाखवावी, काही हरकत नाही. चांगल्याला तो त्या पद्धतीने चांगुलपणा घ्यावा त्याही करता काही हरकत नसते. अट्टहास नको होय, एवढंच माझं म्हणणं असतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण तेच मी म्हणतो की तुमची पिढी जेव्हा असं विचारते ना, मला आनंद होतो की प्रश्न पडतात, प्रश्न विचारतात. पण प्रश्नाची सोडवणूक करून घेण्याकरता आपण काहीतरी करायला पाहिजे असा भाग बघत नाही. खरं आहे. म्हणजे मग आम्ही विसंबून राहणार फक्त गुगलवर का? तर गुगल बाबामध्ये ज्याने कोणी माहिती भरलेली असेल तीच आम्हाला मिळणार आहे ना. बरोबर. ती खरी असेल हे कशावरून? म्हणून समकालीन गोष्टी वाचणं. मी नेहमी म्हणतो माझ्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका, पुस्तकं वाचा. मला नक्की माहिती आहे की मी मुळातलंच बोलतोय, पण मला जे नक्की माहिती आहे ते तुम्हाला का माहिती वाटावं त्याकरता की तुम्ही मुळातून अभ्यास करा, काही हरकत नाही. तसं जर केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून घेता येतात स्वतःच स्वतःला, हे होत नाही. आणि मग होतं काय की या
देवधर्माबद्दलच्या गोष्टींमध्ये जसे आपल्याला प्रश्न पडतात, हायजेनिक आणि अमकं वगैरे, हे जितकं तुमची पिढी बघते किंवा सायंटिफिक असण्याचा जो आग्रह धरते, खरंच तुमची पिढी सायंटिफिक आहे का? तुम्ही विचार करा. कारण मी जर खरंच तसं असतं, हायजीन आणि सायन्स वगैरेचा विचार करणारी, तर एक वडापाव दोन जण बाईट मारून खात नसती ना. सायन्सने सांगितलंय की माणसाच्या लाळेमध्ये कोणत्या प्रकारचे जंतू असतात, असं सांगणारं सायन्सच. आणि मेडिकल कॉलेजच्या गेटवरती मी तीन विद्यार्थी ज्यावेळेला एका कपातून चहा सिप करत पिताना दिसतं, त्यावेळेला माझ्यासारख्या माणसाला मग काय वाटावं? एकच सिगारेट दोघं ओढतात, हे तर अजून भयानक आहे. मग तर तुम्ही परंपरेच्या बद्दल जेव्हा आक्षेप घेता किंवा तत्सम गोष्टींच्या बद्दल घेता किंवा प्रश्न विचारता, त्यावेळेला असेच प्रश्न आपल्या कलिग्जना विचारता का? बरोबर. आपल्या मित्रांना विचारता का? एक केकचा तुकडा काढलेला याच्या तोंडात घालतात, तोच काढून त्याच्या तोंडात घालतात, तोच काढून त्याच्या तोंडात घालतात, हे घाण नाही वाटत? हे इनहायजेनिक नव्हे का? हे सगळं हायजेनिक, तुम्ही करताय म्हणून हायजेनिक. हा विचार तुमच्या पिढीकडे जात नाही. प्रश्न पडतो ना तेव्हा तो असा पडतो. आणि मग ज्या वेळेला कोणाचं तरी रटलेलं असतं, ते त्यावेळेला सांगितलं जातं की मला आता एका ठिकाणी गेलो होतो, एक उदाहरण सांगतो, तेव्हा मला सांगितलं की तुमची पिढी आहे ना ती शब्द प्रामाण्यावर विश्वास ठेवणारी, आम्ही बुद्धिप्रामाण्यावर. म्हटलं म्हणजे काय? बोलणारं आणि वयाने त्या मानाने अगदीच नवथर कॉलेजमध्ये जाणारं असं तरुण होतं. बरं. मी म्हटलं म्हणजे काय? तो आणि असं आहे, आम्ही बुद्धीने विचार करतो. तुम्ही शब्द प्रामाण्य म्हणजे जे ह्यांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय असं तुम्ही सांगता. म्हटलं म्हणजे तुम्ही शब्दप्रामाण्य मानत नाही? तर म्हणे नाही. चांगलं आहे. म्हटलं आम्ही तर मान्यच करतो की आम्ही भगवद्गीतेत भगवंतांनी असं म्हटलंय, संतांनी असं सांगितलं हे आम्ही सांगतो. घरी कोण कोण आहे? म्हटलं तर आई, बाबा, भाऊ. आई ठीक आहे, बाबा आपले बाबा आहेत, हे कोणी सांगितलं? आईने. शब्दप्रामाण्य यालाच म्हणतात. आईने सांगितलं हे तुझे बाबा आहेत. बरोबर. शब्दप्रामाण्य यालाच म्हणतात. आता आधुनिक सायन्स असं सांगतं की मॅटर्निटी इज डेफिनेट बट पॅटर्निटी इज नॉट. आता हो म्हणाला असं एकदम काहीतरी काय विचारता? राग आला ना. मग असा राग संतांच्या ज्या वेळेला वचनावर तुम्ही अश्रद्धा दाखवता किंवा शंका घेता तेव्हा मला काही होऊ नये का? वन साइडेडच असतो राग येणं. आस्थेला मोल दोघांचं सेमच आहे. तर ही एक गोष्ट होते. म्हणतो दुसरी गोष्ट म्हणतो सांगतो की H2O म्हणजे काय? पाणी, त्यात काय? बरं. म्हणतो हायड्रोजन हा जो वायू आहे हा अत्यंत ज्वलनशील म्हणून सांगितलं आहे. ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनाला मदत करणारा म्हणून आपण शिकलो ना, म्हटलं सायन्समध्ये. हो. मग या दोघांच्या संयोगाने विझवणारं पाणी कसं तयार होतं? एक तर अत्यंत ज्वलनशील आहे, दुसरा ज्वलनाला मदत करणारा, तर दोघांचा संयोग होऊन विझवणारं पाणी कसं तयार होतं? पाण्याला तुम्ही H2O म्हणता. आता नाही, काहीतरी उत्तर असेल असं देता येत नाही. नाही ना देता येत, पण देता येत नसून सुद्धा H2O म्हणजे पाणी असं म्हणता ना, याला शब्द प्रामाण्य म्हणतात. राईट, राईट. लक्षात आलं की उत्तर असणं मला माहिती आहे ना, कारण मी सांगतो ना H2O ही आहे केमिस्ट्रीमध्ये दिलेली त्याची टर्मिनॉलॉजी काय, H2O म्हणजे पाणी. ते काहीतरी असेल याच्यावरती तुमची श्रद्धा आहे. हां. तर ह्याप्रमाणे म्हटलं का नाही बघत की म्हणून शास्त्रज्ञांनी मात्र अनुभवानी प्रयोगांनी सिद्ध केलेलं म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. संत कमी दर्जाचे का? त्यांना अक्कल नव्हती? नेमकं काय होतं? मग ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींसारखे माणूस सांगतो की योगी या दुर्लभ तो म्या देखील असा जमे, त्यावेळेला मात्र आम्ही देवावर शंका व्यक्त करायची का? का मी माऊलीवर विश्वास ठेवायचा नाही? तुम्हाला वाटतं म्हणून का? मग म्हणाल्या अहो आम्हाला ना हे इतक्या सोप्या पद्धतीने कोणी समजावून सांगितलंच नाही कधी. ओके फाईन, आता हे कळलं की नाही म्हणजे आपण एक पायरी आता पुढे चाललो. गंमत ये म्हणजे मला तेही बरं वाटलं की तुमच्या पिढीची शिकण्याची तयारी आहे, नाही असं नाही, पण तो जो योग्य भाग आहे ना हा दाखवून दिला जात नाही. ज्या वेळेला तुमच्या पिढीशी त्याच भाषेत बोललं जातं तेव्हा त्यांना बरोबर कळतं. बरोबर. पण माझं म्हणणं आहे त्याच भाषेत बोला ना.
त्यांना कळेल अशा भाषेत बोला. उगाच जडजंबर काहीतरी मी बोलायचं आणि समोरच्यांनी काय विद्वान आहेत असं म्हणायचं, काय बोलले काही कळलं नाही. तर विद्वत्तेचं काही न कळणं हे लक्षण नाही आहे ना, समोरच्याला सहज कळणं हे विद्वत्तेचं लक्षण आहे. सर तुम्ही संवादाबद्दल जेव्हा बोललात, तुम्ही ह्या संवादाच्या, आपण आता ह्या मॉडर्न ह्याच्यामध्ये करिअर म्हणूया, तुम्ही लोकांशी संवाद साधण्याच्या करिअरमध्ये गेले 30 वर्ष आहात. 36 वर्ष म्हणजे 3 तप आहात. तर पुढे व्याख्याते हे जर करिअर म्हणायला म्हटलं, करिअर निवडायचं म्हटलं, तर त्याच्या ज्या म्हणतो ना अगदी आपण आज करिअर गायडन्सच्या संकल्पनांनी, तर प्री रिक्विझिट्स ज्या म्हणतो त्या काय असू शकतात तुमच्या पद्धतीने? कसे शब्दांवर विश्वास हा भाग आज राहिला नाही. मी आजकाल वक्तृत्व स्पर्धांना जाणं बंद केलं, कारण मला त्रास व्हायला लागला म्हणून. काही काही खूप चांगले वक्ते मी पाहिले, पण मला माहिती आहे पुढे गेल्यानंतर कुठेतरी नोकरीला वगैरे लागणार आणि ह्यांच्यातलं वक्तृत्व सगळं मिटणार आहे. वक्ता म्हणून करिअर होऊ शकते की नाही, नक्की होऊ शकते. त्याकरता एकतर आपला त्या आपण जे बोलतो आहे त्याच्यावर ठाम विश्वास पाहिजे, आपण जे करतो आहे त्याच्यावर विलक्षण प्रेम पाहिजे आणि यात आनंद मिळायला पाहिजे. बरं, पुस्तकं वाचन वाढवा तुम्ही ते ठामपणे मांडू शकता. बरं, वक्ता कशाला म्हणतात? आपल्याकडे ना व्याख्यान आणि भाषण ह्याच्यामध्ये नेहमी गल्लत केली जाते. हो, तर व्याख्यान म्हणजे एखादा विषय मी लोकांना सहज समजेल असं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणून ज्यावेळेस लोकांपर्यंत पोचवतो तेव्हा त्याला व्याख्यान म्हणतात. बरोबर. भाषण म्हणजे एकच विषय धरलेला आहे आणि तेवढाच सरळसोटपणे लोकांना सांगणं, म्हणजे माहिती देणं, एखाद्या गोष्टीची माहिती देणं सरळसोटपणे म्हणजे भाषण झालं. वक्त्याचं तसं नाही, वक्ता अनेक ठिकाणचे अनेक कंगोरे अनेक ठिकाणी जाऊन येतो आणि सोप्या भाषेमध्ये त्यात विनोद येतो की नाही, येतो, यायला पाहिजे, तो अनुश्चित आहे. कारण लोकांपर्यंत जर पोचवायचं असेल नीट तर त्यांना रंगवता पण यायला पाहिजे. किती कठीण विषय असला तरी तो सोपा करून सांगता यायला पाहिजे. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगू का, आमचे वडील असं सांगायचे की भाषण आणि व्याख्यान ह्याच्यात फार मोठा फरक नाही रे म्हणाले. बेमटापासून जे येतं तळमळीने त्याला व्याख्यान असं म्हणतात आणि नुसतं नरड्यातून येतं त्याला भाषण असं म्हणतात. म्हणजे मला इथे सांगायचं हे आहे की सरांचे वडील आणि आता सरांचा मुलगा हे तिघही अत्यंत जगप्रसिद्ध आणि जगविख्यात व्याख्याते